नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री गारुडकर रमेश पांडुरंग, श्री संत निळोबाराय विद्यालय राळेगणसिद्धी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एनटीए साठी प्रकरण पहिले क्षेत्रभेट अभ्यासणार आहोत। सुरुवातीला क्षेत्रभेट याची आपण व्याख्या विचारामध्ये एनटीएस मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतो। व्याख्या एकदम सोपी आहे। एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट। आता क्षेत्रभेटीसाठी कोणते साहित्य लागतं? तर यामध्ये आपल्याला सांगता येईल बॅग, पाण्याची बॉटल, नकाशा, प्रथम उपचार पेटी, दुर्बीण, कॅमेरा, नोंदवही, टोपी, होकायंत्र, प्रश्नावळ इत्यादी साहित्याची क्षेत्रभेटीसाठी आवश्यकता असते। मग आपल्याला एमटीएस मध्ये असा प्रश्न असतो की याच्यामधले तीन साहित्य दिलेलं असतं आणि एक वेगळं साहित्य दिलेलं असतं। प्रश्न तुम्हाला मी सांगतो, तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की क्षेत्रभेटीसाठी खालील पैकी कोणत्या साहित्याची गरज लागत नाही। मग यामध्ये आपल्याला दुर्बीण दिली असेल, कॅमेरा, होकायंत्र दिलेलं असेल आणि चौथं आरेखन दंड असतो। मग आरेखन दंड हे त्याचं उत्तर नाही, म्हणजे आपल्याला इथे लक्षामध्ये आलं की आरेखन दंड याचा त्या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी उपयोग केला जात नाही। आता हे जे साहित्य आहे या साहित्याचा उपयोग काय होतो याचा आपण विचार। सुरुवातीला आपण होकायंत्र आहे की होकायंत्राचा उपयोग उत्तर दिशा दर्शवण्यासाठी होकायंत्राचा उपयोग होतो। प्रश्नावली की एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावलीचा उपयोग होतो। नकाशा आहे, क्षेत्रभेटीचं ठिकाण अचूक समजण्यासाठी आपल्याला नकाशाचा उपयोग होतो। नोंदवही की नोंदवहीचा उपयोग आपल्याला क्षेत्रभेटी दरम्यान व प्रवासादरम्यान आलेले अनुभव नोंदवण्यासाठी उपयोग होतो। किंवा आपल्याला इथं कॅमेरा सांगता येईल, कॅमेराचे की वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्याला फोटो वगैरे काढण्यासाठी भौगोलिक असतील, सांस्कृतिक असतील किंवा धार्मिक ठिकाणी असतील यांचे फोटो काढण्यासाठी आपल्याला कॅमेराचा उपयोग होतो। आपल्याला इथे एनटीएस मध्ये विचारलं जाऊ शकते की समजा होकायंत्राचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो, मग आपल्याला सांगता येईल की उत्तर दिशा दर्शवण्यासाठी। म्हणजे असे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी या मुद्द्यावरती विचारले जाऊ शकतात।